नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव भागवत शिवाजीराव कोरे, जिल्हा परिषद शाळा मोंढाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तर इकडे लक्ष द्या, आता आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत। गोष्ट आवडती ना सर्वांना? हा, तर काळजीपूर्वक लक्ष द्यायचं। आता मी जी गोष्ट सांगणार आहे तुमच्या आवडीची गोष्ट आहे, त्याच्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, लक्ष देऊन ऐकायचं, ठीक आहे? गोष्ट झाल्यानंतर मी थोडस गोष्टीवर विचारणार आहे बरं, त्याच्यामुळं सर्वांनी गोष्ट काळजीपूर्वक ऐकायची। हा, करूया सुरुवात आता, ठीक आहे? पहा, एक मोठं जंगल होत, एक मोठं जंगल होत। त्या जंगलामध्ये एक सिंह होता। सिंह कोण असतो जंगलाचा? राजा। तर त्या जंगलाचा राजा हा सिंह होता, एक सिंह होता। त्यानंतर एक हत्ती देखील त्या जंगलामध्ये होता, मोठा हत्ती। हत्ती माहितीये ना, अशी सोंड असते, हा, असा मोठा हत्ती देखील त्या जंगलामध्ये होता। त्यानंतर त्या ठिकाणी दोन ससे होते, त्या जंगलामध्ये दोन ससे देखील होते। आणि हे सर्व प्राणी त्या जंगलामध्ये राहायचे। आणि विशेष म्हणजे हत्ती आणि सिंह आणि हे दोन ससे खूप चांगले मित्र होते, हे खूप चांगले मित्र होते। नेहमी जेवण वगैरे करताना, खाताना, जंगलामध्ये फिरताना हे तिघजण फिरायचे, पाणी प्यायला जाताना नेहमी हे सर्वजण सोबत असायचे। हे सर्व या जंगलामध्ये एकदम आनंदाने राहत होते आणि मस्त त्या ठिकाणी जीवन जगत होते, ठीक आहे? समजलं सर्वांना? आता मला सांगा, जंगल होत, जंगलामध्ये सिंह किती होते? एक, बरोबर। त्यानंतर हत्ती किती होते? एक, बरोबर। एक हत्ती आणि एक सिंह, बर। मला सांगा आणखीन कोणता प्राणी होता? ससे, बरोबर। ससे, ससे किती होते जंगलामध्ये? दोन। किती ससे होते? दोन। आता मला सांगा, मग ज्या जंगलामध्ये होते एकूण किती मित्र होते? पहा, एक हत्ती, एक सिंह आणि एक दोन ससे, किती झाले मग हे सर्व मित्र? चार, बरोबर। किती झाले? चार। एक आणि एक दोन आणि दोन ससे, चार। अशा पद्धतीने पहा, चार मित्र झाले जंगलामध्ये, चार प्राणी राहत होते। म्हणजे या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात आलं? गणित है कि नहीं? गोष्टीतून गणित। तर हाच घटक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत, गोष्टीतून गणित, ठीक आहे? धन्यवाद।